नमस्कार, गृहस्वामिनीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनपूर्वक स्वागत। आज आपण गृहस्वामिनीमध्ये थालीपीठाची भाजणी कशा पद्धतीने बनवतात हे पाहणार आहोत। सध्याच्या दिवसांमध्ये अतिशय उपयुक्त आणि आपली इम्युनिटी वाढवणारी अशी ही थालीपीठाची भाजणी आपण नक्की सर्वांनी पाहावी आणि करावी आपल्या घरी, जेणेकरून आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी नक्कीच मदत होईल। चला तर मग पाहूया कशा पद्धतीने तयार करतात थालीपीठाची पौष्टिक अशी ही भाजणी। या ठिकाणी आपण इन्ग्रेडियंट्समध्ये साहित्यामध्ये पाहतच असाल, मी इथे अख्खे चणे घेतलेले आहेत। चण्याची डाळही आपण या ठिकाणी वापरू शकतो, पण सालीची जी कडधान्य असतील ती वापरल्यानंतर याला चवही छान येते आणि अर्थातच आपल्या आरोग्याला इथे अतिशय फायदेशीर आहे। इथे मी साधारण एक वाटी चणे घेतलेले आहेत, मटकी घेतलेली आहे एक वाटी, त्यानंतर आपण बाजरी घेतलेली आहे दोन वाटी, ज्वारीचाही आपण इथे दोन वाटी वापर करणार आहोत, अख्खी मसूर जी आहे ती मी घेतलेली आहे, ही अर्थातच साली सकट आहे, त्यालाही आपण याच्यामध्ये वापरणार आहोत, हिरव्या मुगाचा आपण इथे वापर करतो आहे, हे देखील आपण साली सकट या ठिकाणी वापरणार आहोत, दोन मोठे चमचे आपण धन्याचा वापर करणार आहोत, त्यानंतर दोन मोठे चमचे आपण जिऱ्याचाही इथे वापर करणार आहोत। आता आपण पाहू शकता इथे मी डाळी घेतलेल्या आहेत, तिथे आपण वेगवेगळ्या घरात आपल्या ज्या डाळी उपलब्ध असतील त्या डाळींचा आपण या भाजणीसाठी वापर करू शकतो। या ठिकाणी मी तुरीची डाळ घेतलेली आहे, लाल जी मसूर असते ती घेतलेली आहे, मूग डाळ आहे याच्यामध्ये आणि उडीद डाळ आहे, अशा पद्धतीने मी दोन वाट्या ह्या डाळी घेतलेल्या आहेत। सर्व डाळी आपण मिक्स करू शकता ज्या आपल्याकडे अवेलेबल असतील। हे सर्व साहित्य आपण आता आपल्या या थालीपीठाच्या भाजणीमध्ये वापरणार आहोत। चला तर आता कृतीला सुरुवात करूया। आता आपण ही थालीपीठाची भाजणी आहे ती तयार करणार आहोत। त्याच्यासाठी आपण पाहू शकता मी या ठिकाणी लोखंडी जो तवा आहे त्याचा वापर करणार आहे। लोखंडी तवा आणखीन एका दृष्टीने आपल्याला पौष्टिक असा आहे, कारण त्याच्यामध्ये जे लोह आहे तेही आपल्या शरीराला उपयुक्त असं असतं, त्यामुळे आपल्याला जर वापर करता आला घरात तर आपण लोखंडी तव्याचा वापर करावा। अदरवाइज आपल्याकडे निर्लेपचे पॅन्स वगैरे असतील आपण त्याचाही इथे वापर करू शकतो। दोन वाटी जे आपण इथे ज्वारी घेतलेली आहेत ती मी या तव्यावर घालून घेते। आता आपण ही जी ज्वारी आपण भाजत आहोत तो मीडियम आचेवर आपण छान अशी परतवून घेतलेली आहे। ज्वारी भाजण्याचा एक छान खमंग असा सुगंध आपल्याला आल्यानंतर आपण त्याला काढून घेणार आहोत, आपल्यालाही फार लालसर करायची नाही। आता मी हे काढून घेते। आता आपण याच्यावर बाजरी जी आहे ती भाजून घेणार आहोत। आपण गॅस हा मीडियम आचेवर करून ठेवलेला आहे, त्याच्यावर आपण हे दोन वाटी बाजरी जी आहे ती छान परतवून घेणार आहोत। बाजरीचाही एक वेगळाच छानसा सुगंध असतो, तो आल्यानंतर आपण गॅस बंद करून ही बाजरी काढून घेणार आहोत। आपल्याला सतत ढवळत राहायचं जेणेकरून कुठेही करपता कामा नये। आपली बाजरी जी आहे ती छान तडतडू लागलेली आहे। आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि ही बाजरी आता मी काढून घेते। आता आपण गॅसवर जे सालीसकट आपण चणे घेतलेले आहेत ते घालून घेणार आहोत। जर आपल्याकडे सालीसकट चणे अवेलेबल नसतील तर आपण चणा डाळीचा वापर करू शकतो। आपण यालाही आता खरपूस असं परतवून घेतोय। छान असे भाजून झालेले आहेत। कोणतंही कडधान्य किंवा धान्य भाजताना जेव्हा ते असं तडतडायला लागतं तेव्हा आपलं ते भाजून पूर्ण झालेलं आहे असं आपण समजू शकतो। आता ही भाजणी आपली पूर्ण झालेली आहे, आपल्याला याला करपवायचं नाहीये। मी आता गॅस बंद करून घेते। आता आपण मटकी जी घेतलेली आहे ती छान खरपूस अशी परतवून घेणार आहोत। व्यवस्थित छान यालाही खमंग असा सुगंध येतो। आता आपली मटकी जी आहे ती छान खरपूस भाजून झालेली आहे। आता मी गॅस बंद करून घेते आणि आपण आता हे उतरवून घेऊया। आता आपण हिरवे मूग जे आहेत ते याच्यावर छान तडतडेपर्यंत खरपूस असे भाजून घेतोय। मीडियम आचेवर आता आपण छान असे हे जे मूग आहेत ते भाजून घेतलेले आहेत। तडतडण्याचा आवाज आला की आपण गॅस बंद करून घेतोय आणि आता मी हे उतरवून घेणार आहे। आता आपण ही जी अख्खी आपण मसूर घेतलेली आहे ती भाजून घेऊया। ह्यालाही आपण मीडियम आचेवर सतत परतवत छान अशी फुलवून घेतोय। अख्खी मसूर जी आहे तीही आपण छान तडतडेपर्यंत खरपूस अशी परतवून घेतलेली आहे। आता ही मी काढून घेते।
आता आपण याच्यामध्ये या ज्या मिक्स डाळी घेतलेल्या आहेत त्या घालून घेणार आहोत आणि यालाही आपण खरपूस असं परतवून घेऊया. गॅस आपण मीडियम आचेवर करूनच हे सगळं धान्य आपल्याला खरपूस परतवून घ्यायचं आहे. आता आपण ह्या डाळी सुद्धा खमंग असा सुगंध येईपर्यंत खरपूस अशा भाजून घेतलेल्या आहेत. आता मी गॅस बंद करून घेते आणि आपण ह्या डाळी सुद्धा काढून घेऊया. आपण याच तव्यावर हे जे धणे घेतलेले आहेत धण्यांचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार वाढवू शकतो. मी इथे 2 मोठे चमचे धण्याचा वापर करते आणि तेही आपण खरपूस असे भाजून घेऊन या भाजणीमध्ये मिक्स करणार आहोत. धणे आपले परतवून झालेले आहेत, आपण हेही काढून घेऊया. आता आपण गॅस बंद करून घेतलेला आहे आणि या गरम तव्यावर आपण जिरं घालून घेतोय. तवा आता खूपच गरम झालेला आहे, त्याच्यामध्ये आपण नुसतं जरी परतवून घेतलं तरी हे जिरे छान असे भाजून. 1 मिनिट आता मी हे जिरं या गरम तव्यावर ठेवणार आहे. लगेचच त्याचा तडतडण्याचा आवाज आला की आपण ते या भाजणीमध्ये मिक्स करून घेऊया. आता आपली ही सर्व भाजणी जी आहे ती पूर्ण झालेली आहे. आपण पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारचं कडधान्य धान्य छान खरपूस असं भाजून आपलं तयार आहे. ही भाजणी आपण करून ठेवली तर साधारण 10 ते 15 दिवस आरामात टिकते, तितकीच ती चविष्टही आहे. थालीपीठाची भाजणी आपल्याला कशी करतात हे मी दाखवलेलं आहे. जर आपल्याला माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा माझे व्हिडिओज आणि आपले कमेंट्स माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा.